डिफाइन एडियाबेटिक प्रोसेस, गिव इट्स कैरेक्टरिस्टिक्स. दोन मार्काना असेल प्रश्न. एडियाबेटिक प्रोसेस म्हणजे काय? ही एक प्रक्रिया किंवा प्रोसेस आहे विच इज इन्सुलेटिंग फ्रॉम द सराउंडिंग. इन्सुलेटेड कोटिंग म्हणजे काय? म्हणजे हीट बाहेरही जात नाही किंवा आतमध्ये येत नाही, त्याला इन्सुलेशन म्हणतात, आवरण, कोटिंग. दॅट इज हीट इज नायदर ऍब्सॉर्ब नॉर रिलीज्ड टू द सराउंडिंग. म्हणजे काय केली जात नाही? हीट ऍब्सॉर्ब केली जात नाही, शोषली जात नाही. आणि रिलीज करणे म्हणजे काय? बाहेर सोडून देणे टू द सराउंडिंग. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ऍज अॅडिएबॅटिक प्रोसेस. मीन्स इट इज द प्रोसेस इन विच, कसली प्रोसेस आहे तर इन्सुलेटेड प्रोसेस आहे पूर्ण. आणि त्या प्रोसेस मध्ये काय होतं? हीट नायदर ऍब्सॉर्ब नॉर रिलीज टू द सराउंडिंग. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ऍज अॅडिएबॅटिक प्रोसेस. म्हणजे अॅडिएबॅटिक प्रोसेस मध्ये गॅसचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय? पीव्ही रेस टू गॅमा, वेअर गॅमा इज कॉल्ड ऍज कॉन्स्टंट. कसला कॉन्स्टंट म्हणायचं त्याला? रेशियो ऑफ द टू स्पेसिफिक हीटचा, तो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. तर त्याच्यामध्ये पीव्ही रेस टू गॅमा इट इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे आपण जर दोन समजा प्रेशर असतील, दोन व्हॉल्यूम असेल, तोच फॉर्म्युला आपण लिहू शकतो. कसा? पी वन व्ही वन रेस टू गॅमा, पी टू व्ही टू रेस टू गॅमा. आता याचे काही गुणधर्म आहेत का? कोण कोणते आहेत? हीट इज नायदर ऍब्सॉर्ब नॉर रिलीज. हीट ऊर्जा ऍब्सॉर्ब केली जात नाही किंवा ती सोडून दिली जात नाही, कारण पूर्ण सिस्टीम कशी आहे? इन्सुलेटेड सिस्टीम आहे, पॅकबंद सिस्टीम आहे. त्यानंतर एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम कॉन्स्टंट असतो. पूर्ण सिस्टीम आतमध्ये हीटच येत नाही, बाहेरही जात नाही. म्हणजे पूर्ण सिस्टीम जेवढी आहे हीट तेवढीच राहते. म्हणजे एंट्रॉपी काय आहे? त्याचा कॉन्स्टंट आहे. देअर इज नो चेंज इन हीट. मीन्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स लिहू शकतो आपण काय? डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डी यू आणि इट इज इक्वल टू मायनस गॅमा पी. नाउ इन दिस प्रोसेस वर्क डन इज मिनिमम. ह्या प्रोसेस मध्ये होणारं कार्य अतिशय कमी असतं, परंतु ते झिरो नसतं. इट इज नॉट इक्वल टू नॉन झिरो. त्यानंतर पीव्ही डायग्राम जर ग्राफ काढला, प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जर ग्राफ काढला, तर सुरुवातीला मॅक्झिमम आहे, परत काय व्हायला लागलं आहे? डिक्रीज व्हायला लागलेला आहे. म्हणजे काय? ग्राफचा स्लोप मिळेल आपल्याला काय? डीपी अपॉन डीव्ही अँड इट इज इक्वल टू मायनस गॅमा इन टू ब्रॅकेट पी अपॉन व्ही. अँड अॅडिएबॅटिक बल्क मॉड्युलस किती असतं मग त्याचं? अॅडिएबॅटिक प्रोसेसचं गॅमा व्ही असतं.